दिव्यांगांचा सन्मान करून त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी शासनाने आणि समाजाने त्यांना सन्मानाची वागणूक देणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते आणि धोंडीराम सिंह राजपूत यांनी आयोजित कार्यक्रमात केले आहे जागतिक दिव्यांग दिनी वैजापूर शहरातील संकटमोचन हनुमान मंदिर समोर दोन्ही पायांनी अधू असलेले कारभारी रेठे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी छोटे काणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कारभारी रेठे तीन किलोमीटर तिडी येथून हाताने तीन चाकी सायकल चालवत येतात आणि मंदिरासमोर बसून भक्त आणि भाविकांना कपाळावर ओम टिळा लावून जी दक्षिणा मिळेल त्यावर आपला आणि पत्नीचा उदरनिर्वाह चालवतात राजपूत यावेळी म्हणाले की दिव्यांगांचा मान हाच देशाचा सन्मान आहे दिव्यांगांना सर्वतोपरी सहकार्य करून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी सर्वकष प्रयत्न व्हायला हवेत या प्रसंगी सुनील लाडवणी साक्षी दाभाडे या दोघांनी रेठे यांचा सन्मान केलाय यावेळी स्वातंत्र्य सैनिक कृष्णराव कुंदे अनिकेत जगताप आर व्ही रत्नपारकी यांची उपस्थिती होती या सन्मानाने रेठे यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू आले शैलेंद्र खैरमोडे एम न्यूज वैजापूर